नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण राशनच्या तांदळापासून झटपट पद्धतीने उत्तप्पा बनवणार आहोत. हा उत्तप्पा बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हा खूप सोपा आहे, कमी वेळेत होणार आहे आणि हेल्दी आणि टेस्टीही आहे. हा उत्तप्पा फक्त 15 मिनिटात तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी 1 कप राशनचे तांदूळ घेतले आहे. तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील ते घेऊ शकता. हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो, तेव्हा हा वेगळ्या पद्धतीने इन्स्टंट उत्तप्पा व नारळ न घालता वेगळ्या पद्धतीची टेस्टी चटणी तुम्हालाही खूप आवडेल. हा तुम्हाला एवढा आवडेल की त्यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवाल. धुतलेल्या तांदळात पाणी घालूया. तांदूळ 2 तास भिजत घालूया. 2 तास झाले आहेत, तांदूळ भिजले आहेत. मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ, दही 1/2 कप, दही आंबट घेतले आहे. पाणी न घालता बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने वाटून घेतले आहे. हे एका बोलमध्ये काढूया. हा उत्तप्पा 15 मिनिटात तयार होतो. वाटलेल्या मिश्रणात उकडून किसलेले 2 मध्यम आकाराचे बटाटे, किसलेले गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कोबी, बारीक कापलेला कांदा, कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स अवेलेबल नसेल तर लाल तिखट घालू शकता. थोडीशी कोथिंबीर, जिरे 1 छोटा चमचा, किसलेले आले 1/2 इंच, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. ह्या सर्व भाज्या बारीक कापून घेतल्या आहेत. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि भाज्यांचे प्रमाणही कमी जास्त करू शकता. हा उत्तप्पा झटपट होतो, न आंबवता अगदी 1 चमचा तेलात तयार होतो. भाज्या घातल्यामुळे सांबार बनवण्याची आवश्यकता नाही. मिश्रण थोडेसे घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यात थोडेसे पाणी मिसळूया. पाण्याची आवश्यकता असेल तरच पाणी घाला. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मिश्रण एवढे दाटसर ठेवले आहे. शेवटी इनो, त्यावर थोडेसे पाणी. ज्यावेळेस उत्तप्पा बनवायचा असेल तेव्हाच इनो मिक्स करावा. मिक्स करूया. इनो मिक्स केल्यावर लगेचच उत्तप्पा बनवावा. इनोऐवजी 1/2 छोटा चमचा बेकिंग सोडा घालू शकता. हे छान मिक्स झाले आहे. मिश्रण तयार आहे. नॉनस्टिक तव्यावर 1 छोटा चमचा तेल गरम करूया. हा उत्तप्पा कमी तेलात तयार होतो. ह्यावर मिश्रण पसरून घेऊया. भाज्यांमुळे हा खूप हेल्दी होतो, टेस्टीही होतो. सर्व बाजूंनी एकसारखे पसरले आहे. हा उत्तप्पा भाजून घेऊया. दह्यामुळे उत्तप्पा हलका व मऊ होतो. उत्तप्प्याची वरची बाजू सुकली आहे, दुसऱ्या बाजूने उलटूया. दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया. उत्तप्पा दोन्ही बाजूंनी छान भाजला आहे. ह्या पद्धतीनेच सर्व उत्तप्पे करून घेऊया. आता उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूया. त्यासाठी कढईत 1/2 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात 1/2 कप शेंगदाणे भाजून घेऊया. जेव्हा आपण हलका फुलका नाश्ता करतो त्याबरोबर ही चटणी असायलाच हवी. शेंगदाणे भाजले आहेत. हिरवी मिरची 2, कढीपत्ता 7-8 पाने, पुदिना 10-12 पाने, आले 1/2 इंच, फुटाण्याची डाळ 2 मोठे चमचे, थोडीशी चिंच. ह्या चटणीमुळे उत्तप्पा खायला अजून छान वाटेल.
सर्वांनाच खूप आवडले. अर्धा कप ओला नारळ, हे सर्व एक मिनिट भाजून घेऊया. एक मिनिट झाला आहे, प्लेटमध्ये काढूया. थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढूया. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी. नंतर चटणी किती दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालून वाटून घेऊया. अशा पद्धतीने हे सर्व साहित्य वाटून घेतले आहे. एका बाउलमध्ये काढूया. चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. आपण एवढा दाटसरपणा ठेवला आहे. तुम्हाला जेवढी चटणी दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घाला. ह्यासाठी तडका बनवूया. तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी तळतळल्यावर हिंग 2 चिमूट, उडीद डाळ अर्धा छोटा चमचा. उडीद डाळ सोने रंगावर परतून घेऊया. डाळीला सोने रंग आला आहे. आता कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे. उत्तप्प्याबरोबर ही चटणी अवश्य बनवा. हा तडका चटणीवर ओतूया. मिक्स करूया. नारळाची खमंग चटणी तयार आहे. ही आपण वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी ह्याबरोबर तुम्ही हा उत्तप्पा खाऊ शकता. हे खूपच मऊ व जाळीदार झाले आहे. तयार आहे झटपट होणारा, वेगळ्या पद्धतीने केलेला हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.